सुरुवातीला आम्ही त्या बँकेत खाते उघडले, नंतर आम्ही तेव्हा पासबुकची एंट्री मारायला गेलो त्या बँकेत. तेव्हा मी काही त्या बँकेत माझी म्हणजे कॅश वगैरे काही स्वतः भरलेलं नसताना मी जेव्हा माझं पासबुक बघितलं माझ्या अकाउंटला 25 लाखाच्या इतर त्या बँकेने मारलेल्या, तर मी त्या बँकेत चौकशी केली की नाही बोलून मी तर माझी हे ट्रान्झॅक्शन केले नसतं माझ्या अकाउंटला सुरुवातीला एवढ्या इतर कशाला. तर तेव्हा मला समजलं की त्या बँकेत त्या पक्षाचा एक पदाधिकारी होता आणि त्याचे रॉकेटचे धंदे होते, रायगड जिल्ह्याची रॉकेटची एजन्सी होती, त्यांच्या बँकच्या इंट्र्या आमच्या अकाउंटला मारलेल्या गेलेल्या होत्या. तेव्हा मी त्यांना ताबडतोब तिथे अर्ज दिला, तर आम्ही माझा अकाउंट क्लोज केलं, तिथं अकाउंट क्लोज केलं. तसं माझं खारगडला अकाउंट होतं तेही मी क्लोज केलं. दुसरं एक काय त्या बँकेचा एक अनुभव आलेला सांगतो, त्या बँकेत जे पदाधिकारी आहेत कामाला बँकेत कामाला न जाता त्यांना लाख लाख ₹10,000 रिकव्हरी ऑफिसर म्हणून ठेवलेले आहेत. हीच लोक बँकेचा पैसा घेऊन बाजारात जे व्यापारी त्यांना रॅली फिरवतात. आता पनवेल मध्ये मोठं इलेक्ट्रॉनिकच दुकान होतं, मला अनुभव आलेला सांगतो त्या माणसांना बिचारा जेव्हा पैसे झाले त्या बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेची कॅश घेऊन त्या माणसाला व्याजी दिली आणि त्याच्याकडनं 8% 45 लाख रुपये व्याज खाल्लं. जेव्हा त्यांनी दाखली करायला गेला तेव्हा त्यांनी निरोप दिला, बाबा तुमचे पैसे आमच्याकडे आले कुठे देऊ, तर त्यांनी सांगितलं कर्नाळा बँकेचा आता शिपाई आहे त्याच्याकडे ती कॅश तुम्ही जमा करा. म्हणजे जर हे असं चाललंय आता ह्याच्यात मी आमच्या जवानी आणखी विनंती करतोय की आता ही बँक जाणारच आहे, पण पनवेलमध्ये एक नाव दिली जुनी बँक आहे जशी पेन अर्बन तशी पनवेलची एक बँक आहे. आज ती बँक पण ह्या लोकांच्या ताब्यात आहे, पण ह्या लोकांच्या जेव्हा निवडणुका येतात तेव्हा कोणाला फॉर्म भरायचा आहे कोणाला उमेदवारी दिली त्यांचे सगळे लोक त्या बँकेतून करतात, त्या बँकेवर पण ही परिस्थिती येऊन देऊ नका अशी माझी आपल्याला विनंती आहे. पनवेलमधील एक बँक आहे, मी नाव नाही सांगत, त्याही सगळी सुद्धा त्यांच्या हातात आहे आणि बँक आज की तू स्थितीत आहे, पण आपल्याला सर्वांना विनंती काय आधी त्या ज्या एका पक्षाच्या लोकांना नोट दिल्या त्या सर्वांना बँकेने नोटीला दिलेल्या आहेत की सगळे थकलेले त्यांनी उमेदवार केला ते बँकेत निवडणुकीत हारले पडले त्यांनी बँकेचे पैसे भरले नाही, तर अशा बऱ्याच घटना आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.